गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वंचित मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली निमित्त प्रार्थना फाउंडेशन संचालित प्रार्थना बालग्राम शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आणि वंचित बेघर निराधारांचे हक्काचे घर या ठिकाणी गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने दीपावलीचा फराळ वाटप करून दीपावली साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर नागनसुरे, उपाध्यक्ष जगदीश लिगाडे, कार्याध्यक्ष राजश्री तडकासे, सहसल्लागार नमिता थिटे, सचिवा श्रीदेवी यळमेली, सहसचिवा रेणुका हब्बू, संस्थापक सोमशेखर भोगडे यांनी मुलांसोबत विचारांची आदान प्रदान केली. तसेच या वंचित मुलांना खेळामध्ये मोफत आरोग्य आणि इतर गरजा पूर्ण करण्याचं आवाहन केलं. यावेळी बालग्राम संस्थेचे प्रसाद मोहिते आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य या विभागातून समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम गुरुविद्या प्रतिष्ठान करीत आहे असं प्रसाद मोहिते यांनी व्यक्त केलं.